तर या मॅचचा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे पिंपळवाडी टीमनं आणि प्रथम त्यांना धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. तर सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये इंटर करा. पिंपळवाडी टीमच्या कॅप्टनना विनंती असेल चला लगेचच आपण इंटर व्हा. तर एनी टीम आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण सजवताना आणि सलामीची जोडी मैदानामध्ये इंटर झालेली आहे. आमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल सलामीची जोडी सुनील आणि त्याच्या समवेत विनायक. मित्रांनो मॅच असेल तीन षटकांचा. तीन गोलंदाज तुम्हाला अनिवार्य आहेत. तीन गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील दोन्ही कॅप्टनना याची प्रथमतः नोंद घ्या आणि या मॅचनंतर पुन्हा एकदा लॉस पाडण्यात येतील. तर सलामीची जोडी अनिल आणि विनायक आहे. चला क्वालिफायर अंपायर आपण इंटर व्हा. एकनाथजी डगळे सर इथे इंटर होत आहेत. लेग अंपायर चला लगेच आपण जायचं आहे.
विनाकारण विलंब करू नका, प्लीज कृपा करून मी सर्व जे खेळाडू आहेत आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आयोजकांना विनंती असेल, जो निर्णय असेल तो ठाम ठेवा आणि आमच्यापर्यंत तो पोहोचवा. तर भरपूर वेळानंतर जाऊया तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांना मी हर्षल पवार हृदयाच्या अंतकरणापासून मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. तुम्ही आम्ही सर्व पाहत आहोत सोनाई सितलाई माता बडगेपाडा दळखन आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा, अर्थातच त्याचं नाव आहे धर्मवीर चषक 2022 हा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा. तर ह्या स्पर्धेचं नक्कीच ज्यांच्या विजयातून स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आमचे सर्व या स्पर्धेचे सर्वे सर्व प्रवीणजी एकनाथ सरको साहेबांच्या स्वप्नातून झालेली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आहे आणि सेकंड राऊंडचा पहिला मॅच इथे आपल्याला पाहायला भेटला. प्रणव
प्रणय इलेवन हेदूजा पाटा संघान थर्ड राउंड मध्य प्रवेश सेकेंड राउंड चा शेवट चा मैच इतने अपने पहाय भेटना है पिंपळवाडी विपक्ष ऐने अशी ही मैच पहाय भेटते है। नाणेफेकी का कौल जिंकन प्रथम तो धाडसी ने अर्थात फलंदाजी करना चे स्वीकार है पिंपळवाडी टीम न सामनला होते सुरुआत स्ट्राइकर फलंदाज सॉरी स्ट्राइकर गोलंदाज पहाय भेटो अपने सचिन तो सलामी की जोड़ी मैदान मे एंटर है विनायक समवेत है अनिल स्ट्राइकर एंड वरती विनायक नॉन स्ट्राइकर एंड वरती अनिल होते सामने सुरुआत टाळ्यांच्या गजरारा दोनों ही संघाच करूया स्वागत। पहला बॉल जसा आला तसा फेकून दिला लॉन्ग लेग क्षेत्र में तिथे आता मिले एक धाव श्री गणेश है शून्यापासून धावाला सुरुआत इथे केली जात आहे विनायक माध्यमातून स्वतः अकाउंट तसेच संघाचे सुद्धा अकाउंट या पहिल्या चेंडू वरती ओपन केलाय ओहो या वेळेस फुलर लेनचा हा बॉल पाहायला भेटला अलोंग द कार्पेट आहे इनफील्ड मध्ये चेंडू हा आउटफील्ड मध्ये जातो आणि तिथे अडवला जातो काउ कर्नर रीजन मध्ये चांगल्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण झालं पहिल्या चेंडू वरती इथे विनायक ने अकाउंट ओपन केलं आणि दुसऱ्या चेंडू वरती आपण पाहत आहोत अनिल ने अकाउंट ओपन केलाय अर्थातच आता धावफलकावरती धावा पाहायला भेटतील आपल्याला दोन विदाउट लॉस दोन धावा पिंपळवाडी टीम ओहो पहा बाल बाल बसवले गेले चेंडू थोड़ा सा आउटसाइड दिले एक्स्ट्रम आहे यस इट इज वाइड वाइड प्लस वन एकूण दोन धावा मिळतील आता या चेंडू वरती आणि आता धावफलक पाहायला भेटेल आपल्याला चार धावांवरती चांगल्या पद्धतीने आता या मॅच मध्ये आपल्याला खेळ पाहायला भेटेल कारण एका बाजूने विचार करायला गेलं तर ऐने संघ पालघर जिल्ह्यातील आहे एका बाजूला विचार करायला गेलं तर पिंपळवाडी टीम अंबरनाथ तिकडून आलेली आहे आणि हा फटका पहा मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर जातोय ए वन क्वालिटीचा हा दर्जेदार षटकार विनायकच्या बॅटमधून आगाज करतोय तो भेटला विनायकच्या बॅटमधून जसा आला एक स्वीट साउंड आपल्या कानापर्यंत पोहोचला असेल आणि तिथे मोहर लागली सहा धावांची तर आता धावफलक सहा धावान पुढे सरसावले धावफलकावरती धावा पाहायला भेटतील आपल्याला दहा चांगल्या सुसुस्थित इथे मॅच पाहायला भेटेल पुन्हा एकदा ऑन साइडला हा फटका आणि तिथे पकडला जातोय झेल तर पहिल्या विकेटचं पतन होतंय विनायक बॅक टू द डगआउट तर पहिला धक्का लागतोय इथे टीम पिंपळवाडी टीमला विनायक शरूपान न्यू बॅटर मैदान मध्ये एंटर झालाय लकी आजचा दिवस त्याच्यासाठी भरपूर महत्त्वाचा आहे कारण पहिल्या राउंडचा तो सामना खेळत होता त्यांना 18 चेंडू मध्ये 48 धावा काढल्या होत्या वैयक्तिक तर आता तशी फलंदाजीची गरज आहे आपल्या टीमला कारण तीन षटकांचा मित्रांनो हा मॅच आहे तो चार षटकांचा मॅच होता नक्कीच एक जास्त चेंडू मिळाला असता तर या स्पर्धेच्या अंतर्गत एक हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला भेटली असती परंतु तिथे षटक संपलं होतं आणि 18 चेंडूमध्ये 48 धावांची धुव्वाधार पारी त्या इनिंगमध्ये पाहायला भेटली पाहूयात आता काय करतोय ओहो हलक्या त्यांना प्लेसमेंट पाहायला भेटली ताकदीचं क्षेत्ररक्षण झालंय डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे अपयश येते क्षेत्ररक्षकाला परिणाम स्वरूप आता मिळेल एक धाव आणि धावफलकावरती धावा आता सजवल्या जात आहेत 11 हो या वेळेस अनिलच्या बॅटमधून हा फटका पाहायला भेटतो इनफील्डमध्ये चांगल्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षण होते ज्या अर्थी गोलंदाजी चालू आहे ना सचिनची त्या अर्थी त्याला साथ देत आहे क्षेत्ररक्षक तर हे षटक क्रमांक इथे पहिले संपुष्टात आले धावफलकावरती धावा पाहायला भेटतात आपल्याला 11 धावा आहेत धावफलकावरती एक फलंदाज महत्वपूर्ण बाद केलाय सचिननं विनायक सारख्या फलंदाजाला त्यांना शांत केलंय पहिल्याच षटकामध्ये तर आता मैदानावरती आपण पाहत आहोत अनिल आणि लकी
चला थोड़ा सा वे कमी घ्या दोन्ही टीमना ही कड़कड़ी मी विनंती करतो आहे कारण आजच्या दिवसांमध्ये अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत तर आजच्या दिवसांमध्ये एक क्वालिफायरचा टीम सुद्धा आम्हाला काढायचे आहे तर या पहिल्या इनिंग नंतर इथे लॉस पाडण्यात येतील तर त्या लॉस्ट मध्ये एक नाव असेल प्रणय इलेवन प्रणय स्पोर्ट हेदुजपाडा आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती असेल विजय संघ तर ज्या संघाची चिठ्ठी उचलली जाईल तो क्वालिफायरचा सामना खेळणार आहे तर गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज होत आहे विशाल सॉरी विश्वनाथ आहेत आणि पहिलाच बॉल इथे पाहायला गेले तर कोणती उंची त्यांना दिली नाहीत लेफ्ट हँडेड आहेत थोडंसं अँगल क्रिएट करतायत नॅचरली इनस्विंग सॉरी आउटस्विंग करतायत आणि टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर चेंडू पाहायला भेटला परिणाम स्वरूप हा चेंडू डॉट गेल्या मॅचचा तो हिरो होता कारण सहा चेंडू मध्ये बारा धावा असताना त्यानं आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय ओहो बॅक टू बॅक इथे दोन चेंडू निर्धाव आता मात्र थोडस वर्चस्व ठेवतो आहे टीम आईने विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती आहे दोन चेंडू त्यांना यशस्वीरित्या हाताळलेत शांत ठेवलंय इथे फलंदाज लकीला गेल्या मॅच मध्ये ते वादळ होतं ते आता शांत आहे हलक्या हाताने प्लेसमेंट पाहायला भेटलं हलक्या त्यांना स्ट्रेट केलं हा चेंडूला आणि इनफील्ड मध्ये चेंडू अडवला गेलाय तर तत्पूर्वीच्या कालावधीमध्ये काढली गेलेली एक धावा आपण कंप्लीट होताना पाहत आहोत आणि धावफलकावरती आता धावा पाहायला भेटतील आपल्याला बारा ओहो यावेळेस फुल टॉस बॉल परभणी आहे की काय आणि इथे पहा इथे झटका लागणार होता पिंपळवाडी टीमला आणि आता इथे झटका लागतो एन ए टीमला मागणी केली जाते आहे बिमरसाठी फलंदाजांकडनं हाईट फॅक्टर विचारात घेतलं जात आहे आणि पंचांचा इशारा कोणताही येत नाही अर्थातच इथे फेअर डिलिव्हरी पाहायला भेटत आहे तर ट्रेल सोडलाय परिणाम स्वरूप आता इथे एक धाव मिळाली आणि धावफलक इथे सस्ता आहे एका धावाने पुढे सरसावले धावफलकावरती धावा आहे 13 पुढे टाकलेला बॉल इथे चेंडू निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईन च्या बाहेर यस आउट ऑफ द पार्क येतोय हा षटकार आणि जे आपण शांतता पाहत होतो ती वादळापूर्वीची शांतता असं म्हणायला आता हरकत नाही कारण भरपूर वेळ इथे मैदानावरती तट धरून राहिलाय फलंदाज लकी आणि त्याला आता तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही तर असंच काहीच प्रदर्शन आता दिसतंय विशालचा हा बॉल निघून गेलाय सेलिब्रेशन पहा कारण त्याला माहित आहे एक महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवली आणि इथे होत आहे फलंदाज बाद लकी बॅक टू द डग आउट ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही स्क्रीन वरती पाहिलं गेलेलं पाहू शकाल तुम्ही कशा प्रकारे चेंडू गेला त्यानंतर बॅटच पाहायला गेलं तर इनर एज लागते आणि त्यानंतर मात्र इथे यष्टी रक्षकांना झेल टिपलाय अर्थातच सचिन आणि खेळी इथे संपुष्टात येत आहे लक्कीची एक महत्वपूर्ण विकेट इथे विशालला सुद्धा मिळालेला आहे आणि हे षटक क्रमांक आपण पाहता दुसरं सुद्धा संपुष्टात आलाय म्हणजेच खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये बाद केलं सचिन विनायकला आणि या षटकामध्ये विशालनं बाद केलंय लकीला न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय रामदास तर गोविंद इथे गोलंदाजी ट्रॅकवर सर्ज होत आहे रणनीती पहा एन आय टीमची जो गोलंदाज स्ट्रायकर होता तो आता स्लॉग ओव्हर मध्ये ओहो चांगल्या पद्धतीने हा चेंडू रिलीज केलाय स्लोअर वन बॉल होता आणि तिथे शांत ठेवलंय आता या स्लॉग ओव्हर मध्ये अनिल आहेत स्ट्रायकर एंड वरती साइडला चांगल्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला आता इथे किती धावा मिळतील याकडे सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा आहेत आणि चेंडू जातोय वन बाउन्स बाउंड्री लाईन पार येतो हा चौकार तर या चार धावाच्या मदतीने इथे धावफलक आपल्याला पाहायला भेटेल 23 धावांवरती दोन फलंदाज महत्वपूर्ण बाद झालेत आणि डाव सावरण्याचा प्रयत्न इथे अनिलचा दिसतोय तर टाकला गेलेला चेंडू आउट साइड दिल एक्सम आहे यस इट इज वाईड एकनाथजी डगळे सरांचा इथे इशारा येतोय दोन्ही हात हवेमध्ये दर्शवलं जात आहे
पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल गोलंदाज गोविंदला. दाफलक पुढे सरसावले, दाफलकावरती धावा आहे 24. अनसाइडला फटका, तिथे क्षेत्ररक्षण झालंय चांगलं आणि फेकी झालंय. आणि आता इथे एकही चेंडू फेस न करता इथे फलंदाजाला तर डगआउटच्या असायला जावं लागेल. अर्थातच रामदास पुन्हा एकदा जसा आला तसा आता बाहेर जातोय मैदानाच्या. कारण स्ट्राईक हवी आहे इथे अनिलला. अनिल शेवटपर्यंत राहिला तर मी म्हणेन कुठेतरी 30-35 पर्यंत मजल मारू शकेल पिंपळवाडी टीम. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. जर्सीवरती आपण नाव पाहू शकाल पंकू. पंकू अर्थातच पंकज असेल. ओहो यावेळेस पहा इथे बॅटच्या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती हा चेंडू आलाय आणि इथे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा जाताना आपण पाहत आहोत. आलेला हा फटका अनिलच्या बॅट मधनं देऊन जाईल 6 धावा पिंपळवाडी टीमला. तर आता दाफलक इथे मजल मारताय. दाफलकावरती धावा पाहायला भेटतात आपल्याला 30. स्ट्रेट डाउन द ग्राउंड हा फटका सुद्धा चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही. सेफ फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधन चेंडू निघून गेलाय. वन बाउन्स ओव्हर द रो मिळतील तर आता 4 धावा. गेल्या चेंडूवरती षटकार आणि या चेंडूवरती चौकार पहा. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. ओव्हर द बॉलर हेड हा फटका पाहायला भेटला आणि मिळून दिल्या 4 धावा. पुन्हा एकदम बिग हिट आला आणि हा चेंडू सुद्धा निघून गेला आउट ऑफ द पार्क. षटकार. तर 3 षटकांचा इथे वाजवी खेळ संपुष्टात आला आणि दाफलकावरती धावा पाहायला भेटतात आपल्याला तब्बल 40. मी म्हटलंच होतं की अनिल शेवटपर्यंत राहिला तर 30-35 पर्यंत मजल मारू शकेल, परंतु आता तो शेवटपर्यंत राहिला आणि डायरेक्टली त्यानं स्कोर कार्ड पोहोचवला आहे 40 धावांपर्यंत. तर आता 41 धावांचं टार्गेट इथे सेट झालेलं आहे आणि टीम समोर. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेचच पिंपळवाडी टीम. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. बाळा बाळा आपण लगेचच या. बाळा घाटाळ लगेचच आपण लगेचच यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. तर पहिली इनिंग इथे संपुष्टात आली. दाफलकावरती धावा आहे 40-41 धावांचं टार्गेट आहे. तत्पूर्वी मी इथे लॉस्टकडे सर्व प्रेक्षक वर्गांना घेऊन जातोय. नेक्स्ट राऊंडचे इथे लॉस्ट पाडण्यात येत आहेत. चला बाळा आपण लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा. बाळा महेश चला आपण मैदानामध्ये एंटर व्हा. चला आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे पिंपळवाडी टीम. महेश आपण चला मैदानामध्ये. महेश एकी दाखवली जाते इथे पिंपळवाडी टीम कडनं. 11 प्लेयर इथं प्लॅनिंग करताना आपण पाहत आहोत मैदानावरती. तर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. सचिन त्याच्या समवेत आहे अमित ही सलामीची जोडी. तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर दोन कॅप्टन सॉरी इथे प्रणय स्पोर्ट हेतू चपाटे टीमचे कॅप्टन उपस्थित राहा. त्याचप्रमाणे पिंपळवाडी टीमचे 12th मॅन आणि
अने टीम चे ट्वेल्थ मैन चला लगे मुख्य व्यासपीठा समोर अपन उपस्थित रहा तिथे लॉस पड़ने का कार्यक्रम होता है। चंद्रकांत दादा घाटाळ यांच्या शुभ हस्ते हे लॉस पड़ने देतात। तर स्ट्राइकर एंड वरती फलंदाज पाहायला भेटतो अमित, नॉन स्ट्राइक एंडला आहे सचिन, गोलंदाजी ट्रैक पर विनायक। ओहो पहिला चेंडू आता इथे कमी होईल कारण बीट होता है फलंदाज अमित, लॉस पड़ने देतात आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर टॉक्स का बॉक्स मध्ये। आणि आता सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा इथे लॉस कडे आहेत आणि इथे बाय अर्थातच पुढे चाल दिली जात आहे प्रणय स्पोर्ट हेतुपाटा टीमला। तर तोड संघ आपल्याला डायरेक्टली क्वालिफायची मॅच खेळताना आपण त्यांना पाहू, म्हणजे आता यापुढे मॅच पाहायला भेटेल आपल्याला काटीचा पडा विपक्ष विजय टीम असा हा मॅच असेल नेक्स्ट मॅच। ओहो या वेळेस वेट केलं वॉच केलं आणि फटका सजवला चेंडू निघून जातोय आणि जवळजवळ हा चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क, येतोय हा षटकार। पडलेला आहे आणि मिळालेले आता सहा धावा, सुरुवात चांगली झाली मी म्हणेन आता एनी टीमची। पुन्हा एकदा ऑन साइडला हा फटका, भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये आहे तिथे जज केलं जातं आणि व्हाट अ कॅच व्हाट अ कॅच, इथे जजमेंट चांगलं झालंय आणि इथे पहिला धक्का लागतोय टीम ऐने। हा जजमेंट कसं करताय ते क्षेत्ररक्षक रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आमच्या स्क्रीन वरती। ओहो चांगल्या पद्धतीने जजमेंट पाहायला भेटलं, म्हणजे जे पिंपरोळवाडी टीमचे कॅप्टन असतील ते सुद्धा खुश असतील। तर रेल पकडला आहे रवीनं, तर न्यू बॅटल मैदानमध्ये इंटर झाला आहे विजय। आता विजयाची स्वप्न विजयला नक्कीच इथे दाखवावं लागतील एन ए टीमला। नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहत आहोत सचिनला, मागच्या मॅचचा तो हिरो आहे कारण त्याच्या बॅटमधनं धुवादार पारी आपल्याला पाहायला भेटली पहिल्या राऊंडमध्ये आणि संघ होता धामणी त्यांना तो पराभूत करून ते सेकंड राऊंडमध्ये त्यांना प्रवेश केलाय। तर त्या सामन्यामध्ये जवळजवळ त्याच्या बॅटमधनं 5 षटकार आले होते। टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलंय गोलंदाज विनायकनं। ओहो बॅटचा फ्लो भरपूर काही सांगून जात होता परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल मध्ये पाहायला भेटलं। ताकतीची गोलंदाजी आता करतोय विनायक, षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता या षटकामध्ये 14-15 धावा सहजरित्या येऊ शकतात परंतु विकेट्स मिळाली अमितला, मात्र त्यानं बाद केलं चौथ्या चेंडूवरती आणि आता कमबॅक करतोय तो। ओहो ऑन साइडला चांगल्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला, तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाहीत परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा फटका पाहायला भेटतोय। परिणाम स्वरूप आता या फटक्यावरती 2 धावा, तर हे षटक क्रमांक पहिले संपुष्टात येतात आणि 10 फटकावरती धावा पाहायला भेटतील आपल्याला 8। एक्केचाळीस धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेले आहेत, आता ही सरासरी कुठेतरी वाढवावी लागेल ऐने टीमला। नक्कीच आमच्या डगआउटच्या समोर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण समर्थक पाहत आहोत, खेळाडू पाहत आहोत प्रणय स्पोर्ट हेतुपाटा टीमचे। त्यांना पुढे चाल देण्यामुळे ते भरपूर खुश दिसत आहेत कारण त्यांना माहिती आहे आता क्वालिफायर्स फक्त आपल्याला जिंकायचे आहे। ओहो यावेळेस चांगल्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केलाय, रॅकेट शॉट पाहायला भेटतोय आणि चेंडू निघून जातोय सचिनच्या बॅटमधनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय नो चेंडू, सोने पेसो हागा असंच म्हणावं लागेल। आता पहा इथे आता गोलंदाजानं सुद्धा डोक्यावरती हात ठेवला, अर्थातच त्यानं चुकी केली। आता 9+6 एकूण आता टोटल 7 धावा मिळू शकतात। ओहो मॅचला कलाटणी देणारा हा क्षण आपण पाहत आहोत, या मॅचचा हा फटका टर्निंग पॉइंट होऊ शकतो कारण आलेला हा षटकार सचिनच्या बॅटमधनं आणि आता धावफलक पोहोचला आहे
15 धाबांवरती। चला चेंडू द्या आपण वॉलंटियर, चला लगेच चेंडू कॅरी करून फेक करा आणि दुसरा चेंडू घ्या। चला फ्री हिट आहे, एक पुन्हा एकदा संधी मिळेल सचिनला। स्ट्रायकर एंडवरती आहे, पहिला चेंडू फेस करत असताना त्यांना बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय। ओहो अनिलला थोडस अडथळे येत आहेत, रनअप रिदम मध्ये इश्यू वाटले, थांबला गेला, रिलीज चेंडू केला नाही त्यानं, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करेल। फ्री हिट चेंडू आहे, उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट। पुढे टाकलेला बॉल जसा आलाय तसा आता निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार, येतोय हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार। परंतु आता सचिननं जिम्मेदारी स्वतःवरती घेतलाय आणि फ्री हिट बॉल सुद्धा गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, तर आता मिळतील 6 धावा आणि धावफलक आता तब्बल पोहोचला आहे 21 धावांवरती। अजूनही 20 धावांची गरज, आता कमबॅकची गरज असेल, जी चुकी केली नाही ते अनिलनं पहिल्या चेंडूवरती, जो नो चेंडू टाकलाय तो आता मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकतोय, कारण त्यानंतर फ्री हिट बॉलवरती सुद्धा इथे षटकार आलाय, तर सचिननं आता विजयाची स्वप्न दाखवलेत इथे एनी टीमला। पाहूयात कम्प्लीट होईल का, कारण कमबॅक करण्याची क्षमता नेहमीच ठेवत असतो गोलंदाज अनिल। ओहो पहा हलक्या त्यांना प्लेसमेंट, थोडस सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटलं, परंतु एका बाजूने विचार करायला गेलं तर त्यानं धाव मात्र काढलेली नाही, स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स दाखवलाय, स्वतःवरती आत्मविश्वास आहे, असंच पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चित्र पाहायला भेटलं होतं, तेव्हा आम्ही अंपायरची भूमिका पार पाडत होतो आणि भरपूर दूरवरनं चेंडू जात होते, परंतु सिंगल धाव सचिन काढत नव्हते आणि यावेळेस पहा काय कमबॅक केलंय इथे गोलंदाज अनिलनं। गेला चेंडू जरी एकदम मिळू शकले असते, परंतु तिथे काढली गेली नाही आणि त्यानंतर टाकला गेलेला चेंडू निर्धाव, म्हणजे तिथे होतंय कमबॅक गोलंदाज अनिलकडनं। धावफलक स्थिरावला आहे, धावफलकावरती धावा आहेत 21, अजूनही 20 धावांची गरज आहे यापुढे सामना जिंकण्यासाठी एनए टीमला। पुढे टाकलेला बॉल, इथे आता संधी आहे, चेंडू खाली आहेत, लक्की ओय लक्की लक्की ओय असंच बोलावं लागेल, आता सगळीकडे लक्की लक्की दिसतंय आणि आता चांगल्या पद्धतीने त्यांना जजमेंट केलाय आणि एक महत्वपूर्ण मोहरा टिपला आहे अनिलना, एक सफलता मिळत आहे आणि आता बाद होत आहेत फलंदाज सचिन। आता सुटकेचा निश्वास सोडला असेल गोलंदाज अनिलना, कारण त्याला सचिननं बाद केलाय। चार चेंडू टाकले गेलेले आहेत, धावफलकावरती धावा पाहायला भेटतात आपल्याला 21, पुन्हा एकदा आता कहाणी में ट्विस्ट, अर्थातच असंच म्हणावं लागेल, कारण आता जी विकेट हवी होती ना ती आता पिंपळवाडी टीमला मिळालेली आहे, ज्याच्या बॅटमधनं दोन मोठे फटके आपण पाहिले, तो फलंदाज आता डगआउटच्या असलेला आहे, न्यू बॅटर मधनमध्ये एंटर झालाय रतिलाल न्यू बॅटर। ओहो पहा टप्पा पडल्यानंतर किती आतमध्ये चेंडू पाहायला भेटला आणि बॉडी लाईन वरती आदळला गेला आणि त्यानंतर थोडस विचार करतायत गोलंदाज अनिल की एक्झॅक्ट आता इथे काय घडलं, तर बॉडी लाईन वरती आदळल्यानंतर इथे घोषित एरियामध्ये चेंडू जात आहे, तर मिळालेली सिंगल आणि आता धावफलक पुढे धाव सरसावलाय, धावफलकावरती धावा पाहायला भेटतील आपल्याला 22, दोन महत्वपूर्ण मोहरे इथे टिपलेले आहेत एनी टीमचे। मैदानावरती पाहता होता पण रतिलाल आणि विजयला। पुढे टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका पाहायला भेटतोय, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येत आहेत चेंडू पर्यंत फेकी करतायत, तत्पूर्वी दोन धावा नाही रोखू शकला इथे पिंपळवाडी टीम, तर हे षटक क्रमांक इथे दुसरं संपुष्टात येत आहे आणि धावफलकावरती आता धावा पाहायला भेटतील आपल्याला 24। तर 6 चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची गरज, 6 चेंडू 17 धावांची गरज तिसऱ्या षटकामध्ये, नो डाऊट इन्व्हाइट केलं जात आहे लकीला, त्रिकुट आहे आज या पिंपळवाडी टीम कडनं पाहायला भेटतंय, चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत, गोलंदाजीचा पाहायला गेलं तर पहिलं षटक हाताळलं विनायकनं, दुसरं षटक हाताळलं अनिलनं, आता तिसरं षटक हाताळतायत लकी,
फलंदाजी सुद्धा तशीच करतात। सलामीसाठी लक्की आणि विनायक गेले वन डाउनला अनिलला आणि तदनंतर रामदास आले होते। सहा बॉल इथे 17 धावांची गरज असताना आता इथे खतरा वाटतोय आणि जेल टिपला जातो इथे फलंदाज होईल बाद। तर पहिल्या चेंडूवरती ते विकेट्स मिळालेले आहे लकीला। तर न्यू बॅटर रोहिदास मैदानामध्ये एंटर झालाय। 5 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची गरज। कुठेतरी मैदानावरती सचिन होता असं वाटत होतं की आता एकतर्फी मॅच होईल, परंतु त्यानंतर केलेलं हे कमबॅक अनिलनं, आता त्याच्या पावलं पावले आता गोलंदाजी चालू आहे लकीची, कारण आता समीकरण येऊन ठेपलं आहे। इक्वेशन पाहायला गेले तर 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज। लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे रोहिदास। रोहिदास वरती आता जिम्मेदारी इथे एने टीमच्या कॅप्टनने दिलेली आहे। 5 चेंडूमध्ये त्याला 17 धावा काढायच्या आहेत। तर रणनीती काहीशी आखली जात आहे पिंपळवाडी टीमकडनं। क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे कारण लेफ्ट हँडेड आहे। आणि ह्यानंतर मग आपल्याला मॅच पाहायला भेटेल विजयी संघ विपक्ष काठीचा पाडा, आणि त्या सामन्यामधून जो जिंकेल तो थेट खेळेल प्रणय स्पोर्ट हे दुजपाडे टीम समोर, असं हे आजचं शेड्यूल आहे। ओहो हा चेंडू अजून एक कमी होईल त्यामधला, आणि आता राहिले गेलेले 4 चेंडू शिल्लक। तर 4 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची गरज। आता या चेंडूवरती बिग हिट येणं खूप गरजेचं असणार आईने टीमला। भरपूर प्रेक्षक वर्ग सुद्धा ही मॅच एन्जॉयमेंट करतायत चांगल्या पद्धतीने, आम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत साथ देत आहेत। त्या आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या शब्द सुमनानं मी हार्दिक असं स्वागत करतोय। तर टाकला गेलेला चेंडू निर्धाव पाहायला भेटला, बॅक टू बॅक इथे 2 चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडूवरती विकेट। या चेंडूवरती बिगिट येणं खूप गरजेचं होतं कारण 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज होती। आता अलंग द कार्पेट चेंडू पाहायला भेटतो आणि मॅच पूर्णपणे मी म्हणेन आता झुकला आहे इम्प्रोवाडी टीमकडे, कारण आता 2 चेंडूमध्ये तब्बल 16 धावांची गरज। अर्थातच आता औपचारिक तर बाकी किंवा एखादा मोठा चमत्कार झाला तरच मॅच जिंकू शकेल एने टीम। ओहो शेवटच्या मोमेंटला बॅटचा बल्ला इथे खोलल्यानंतर इथे बॅटची कट आणि इथे फ्लाय स्लिप मधनं चेंडू निघून जातोय आणि मिळेल मात्र इथे एक धाव। आता औपचारिक तर बाकी या मॅची, या चेंडू टाकून इथे कम्प्लीट करायचं आहे आणि नक्कीच तिथे वर्चस्व दिसत आहे टीम पिंपळवाडी। ओहो चांगल्या पद्धतीने हा फटका खेळलेला आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, तिथे डीपमध्ये प्रोटेक्शन होतं परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर आणि चेंडू आपण पाहतो सीमारेषा पार आणि थोडासा शेवट थोडासा गोड झालेला आहे आईने टीमचा, परंतु सामना जिंकला आहे पिंपळवाडी टीमनं। अभिनंदन तसेच हार्डलक आईने टीम। चला लगेचच या कॅप्टन पिंपळवाडी टीमचे कॅप्टन लगेचच या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर, त्याचप्रमाणे मी इन्व्हाइट